अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कैदी सुद्धा बाधित झाल्याचे दिसून आले आहे आणि जेव्हा कैदी बाधित होत होते त्यांना आपण जनरल वॉर्डमध्ये देत होतो आणि जनरल वॉर्डमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांना दिलं गेलं त्या प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त वेगवेगळा देणं गरजेचं होतं आणि मग त्याच्यातून कैद्यांची सुरक्षितता असेल किंवा कुणी पळून जाऊ नये याच्यासाठीची जी व्यवस्था आहे ती थोडी अवघड होत होती. आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना या संदर्भात विनंती केली. यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे एक कोविड सेंटर करण्यात आलं होतं. यावेळेला खास कैद्यांसाठी एक कोविड सेंटर करण्यात आलेलं आहे. याच्यामुळे एकतर कैद्यांना निश्चित त्याचा फायदा होईल, ट्रीटमेंट वेळेवरती मिळेल आणि त्याबरोबरच पोलिसांवरती येणारा ताणसुद्धा याच्यातून कमी होणार आहे.